राज्यसभेसाठी अविरोध निवड तर भाजपची निवडणुकीतून माघार सभागृहात अनुपस्थिती। जिल्हा परिषदेच्या रिक्त झालेल्या बांधकाम व शिक्षण समितीच्या सभापतीपदी मंगरूळ दस्तगीर सरकारचे सदस्य सुरेश निमकर यांची शनिवारी अविरोध निवड करण्यात आली। जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित विशेष सभेला 56 पैकी 34 सदस्यांनी उपस्थिती दर्शवली। या निवडणुकीत भाजपने माघार घेतल्यामुळे सभेला देखील एकही सदस्य उपस्थित नव्हता। प्रियांका दगडकर यांच्या आकस्मिक निधनामुळे जिल्हा परिषदेमध्ये बांधकाम व शिक्षण समितीचे सभापती पद रिक्त झाले होते। या रिक्त जागेवर निवडणूक विभागाने शनिवारी निवडणूक लावली। अमरावतीचे उपविभागीय अधिकारी उदय राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक पार पडली। सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत नामांकन अर्जाची उचल आणि दाखल करण्याकरिता वेळ देण्यात आली होती, परंतु या जागेकरिता सुरेश निमकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाला। दुपारी 3 सभेला सुरुवात करण्यात आली। सभापती पदाकरिता एकच अर्ज प्राप्त झाल्याने निमकर यांच्या नावाची घोषणा यावेळी करण्यात आली। सभेला सीईओ अमोल एडगे, प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय रहाटे, नायब तहसीलदार प्रवीण देशमुख, प्रमोद देशमुख व विजय शेलुकार यांच्यासह सभागृहात अध्यक्ष बबलू देशमुख, उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण, सभापती बाळासाहेब हिंगणेकर, पूज्य आमले, दयाराम काळे यांच्यासह 34 सदस्य व पंचायत समितीचे 4 सभापती उपस्थित होते। मात्र सुरुवातीपासूनच निरुत्साह असलेल्या भाजपचा एकही सदस्य सभागृहात उपस्थित नव्हता। RC24 न्यूज करता राजू भास्करी, अमरावती।